आज आपण टिफिन बॅग बघणार आहोत. टिफिन बॅग बनवण्यासाठी तुमच्याकडे अवेलेबल असेल असा कोणताही कपडा तुम्ही वापरू शकता. नमस्कार, स्वागत आहे आपलं राशी आर्ट गॅलरीमध्ये. आज आपण टिफिन बॅग बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे टेग्यान असं लिहिलेलं आहे आणि हे आपल्याला एक पीस पाहिजे 28x9 एक पीस, आणि हे 9x5 हे दोन पीस पाहिजेत आपल्याला. तसेच याबरोबर त्याला अस्तर म्हणून लावण्यासाठी ही जाळी अस्तर आहे. आतून हे आपल्याला जोडून घेणार आहोत जाळी. ह्या कपड्याबद्दलची माहिती असेल माझा फर्स्ट व्हिडिओ बघा, त्यामध्ये कोणते कोणते कापड मिळते त्यांची नावं मी त्यात सांगितलेली आहे. तसेच याबरोबर आपल्याला हे पायपिंग बेल्ट लागणार आहे. हा पायपिंग बेल्ट आहे पण मी याचा उपयोग बंद म्हणून पण ह्याचाच उपयोग करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला ही 12 इंच चेन, एक रनर लागणार आहे. आणि हे बॅग शिवण्यासाठी हा असा जाड धागा मिळतो तो वापरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे 21 नंबर सुई वापरलेली आहे, कारण हे बॅगचं कपडं आपले जाड असते त्यामुळे आपल्याला जास्त मोठी सुई वापरायची आहे. 21 नंबर सुई वापरलेली आहे मी इथे. आता हे जाळी अस्तर आणि हे कापड, मेन कापड आणि जाळी अस्तर आपण जोडून घेणार आहोत. चारी बाजूला जोडून घेऊयात, उलटी बाजू करूनच. इथे मी बॅग शिवून राहिलेला जो कट होता त्यामध्ये मी इथे शिवलेला आहे. आणि हा एकच अखंड पीस केलेला आहे 28x9. तसेच त्याला मी इथे अशा प्रकारे हे जाळी अस्तर जोडून घेणार आहे. चारी बाजूनी शिवूया आपण याला. हे जोडून घेण्यासाठी मी आपला साधा शिलाईचा धागाच इथे वापरणार आहे. आणि त्यानंतर बॅग शिवताना मी जाड धागा वापरणार आहे. अशा प्रकारे मी हे जाळी अस्तर जोडून एकसारखं, जे कमी जास्त कापड होतं ते एकसारखं मी कट करून घेतलेलं आहे. आता बॅग शिवण्यासाठी मी आता धागा बदलणार आहे. ते 1.5 इंचावर दुमडायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे. आता इथे आपली शिलाई संपलेली आहे पण हा मी धागा इथे तोडणार नाही. आणि जर अशाच प्रकारे मी ओढत राहिले तर वेळी जाईल, म्हणून मी अशा प्रकारे एक छोटासा तुकडा घेऊन इथे लावते आणि हे असं शिवून घेणार. परत इथून कट करून परत या बाजूने मी आता शिवून घेणार आहे. अशामुळे काय होतं की जो धागा आपला खाली जाऊन अडकण्याची भीती असते ते अडकणार नाही इथे धागा. परत ह्या बाजूलाही आपण 1.5 इंचावर तुमडून तसेच हे जे दोन लहान पीस आहेत तेही आपण शिवून घेतलेले आहेत. एकाच बाजूला आपल्याला असं 1/2 इंचावर शिवून घ्यायचं आहे. आता इथे बरोबर मध्यावर आपण मार्क करून घेणार आहोत. इथे 4.5 वर मी मार्क केलेला आहे, 4.5 वर मार्क केले. परत इथे 2 इंच खाली, ह्या बाजूला 2 इंच खाली हे असे इथे मार्क येणार आपलं. परत ह्या साईडला 2 इंच, ह्या साईडला 2 इंच आपल्याला सोडायचे. 2 इंचावर परत ह्या साईडला 2 इंचावर इथे आपण बेल्ट लावणार आहोत. परत ह्या बाजूलाही असेच मार्क करूया. इथे मी मार्क करून घेतलेलं आहे. हे बरोबर मध्य
परत इकडे 2 इंच इकडे 2 इंच घेतलेला आहे आणि हे ही 2 इंच खाली घेतलेला आहे जिथून शिलाई आहे तिथे। परत आता हा बेल्ट मी इथे जोडणार आहे। इथे मी 17 इंच बेल्ट घेतलेला आहे। अशा प्रकारे दोन्ही बाजूला आपण हे बेल्ट लावलेला आहे। आता यावरती आपल्याला इथून एक बेल्ट लावायचा आहे। दोन्ही बाजूला आपण हे मार्क करून घेऊया। आता हे दोन्ही पीस सहा मध्य इथे बरोबर मध्यावर ठेवायचे जिथे मार्क केले तिथे आपण आणि हे तसं शिवून घ्यायचं। दोन्ही बागे आपण दोन्ही साईडला हे भाग जोडून घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला चेन लावायची आहे। एका बाजूला लावले आहे हे चेन। आता ही चेन काढून ह्या बाजूला घेते। ह्या बाजूलाही अशीच ठेवून शिवून घेऊ। आता इकडे आपली ही एक्स्ट्रा राहिली आहे तर इकडेही एक्स्ट्रा ठेवायची आहे। बरोबर इकडे असे धरून ही शिवून घ्यायचं आहे। तुम्हाला हे आपले दोन्ही चेन लावले आहेत। आता हा बेल्ट थोड़ा दुमड़ा अर्धा इंच वगैरह असा दुमड़ा इथे खालून वरून समान कापड अशा प्रकारे धरून हे शिवून घ्यायचे। पूर्ण इथून इथपर्यंत एका बाजूला आपण पाइपिंग लावलेलं आहे तसेच ह्या बाजूलाही इथे पाइपिंग करून घेऊया। ही बॅग आपली तयार झाली आहे। इथे आता आपण रनर घालणार आहोत। रनर घालण्यासाठी त्यामध्येच आपण रनर घालणार आहोत। यासाठी मी एका साईडने असं बसवून घेते
तर दुसऱ्या साइडने ही जी चेन आहे त्याची जी वायर असते ती थोडी ओढायची अशी ही वायर ओढली आहे मी ही वायर यामध्ये बसवायची आणि अशी धरून घ्यायची ही चेन लगेच अशी बसली जाते हे पहा आता इथे हे आपल्याला पॅक करायचं आहे हे कट करून घेऊया आणि इथे मी एक इंचाचा असा चौकोन तुकडा घेतला आहे हे खालून वरून समान अंतरावर समान भाग घेऊन आता इथे आपण ही शिवून ही आपली टिफिन बॅग तयार आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.